अनेक गीतकारांनी चित्रपटातील दृश्य आणि परिस्थिती समजून घेत निर्माता दिग्दर्शक यांच्या सूचनेनुसार गीतलेखन केलं, मात्र स्वरावरून गाणी लिहिण्याची तारेवरची कसरत करावी लागली. त्यातूनच आपलं गीतलेखन बहरत गेलं अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ कवी डॉक्टर श्रीकांत नरुले यांनी दिली. चुन्नुक चुन्नुक या गीतसंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. डॉक्टर श्रीकांत नरुले यांनी आजवरच्या आपल्या साहित्यिक वाटचालीत चित्रपट, नाट्यगीतं, लोकगीतं अशा 1000 अधिक गीतांचं लेखन केलंय. त्यातील निवडक गीतांचा समावेश असणाऱ्या छुनुक छुनुक या गीतसंग्रहाचं प्रकाशन झालं. गोखले कॉलेजचे विश्वस्त प्राध्यापक जयकुमार देसाई यांच्या अध्यक्षतेखाली आणि ज्येष्ठ पत्रकार श्रीराम पचिंद्रे यांच्या हस्ते प्रकाशन सोहळा झाला. सन 1985 प्रदर्शित झालेल्या फुकट चंबू बाबूराव या चित्रपटासाठी छुनुक छुनुक टाळ वाजवी पाटामधलं पाणी हे गाणं लिहिलं. हे गाणं अजरामर झालं. बाळ पळसुले यांचं संगीत आणि श्रीकांत पारगावकर यांचा स्वरसाज या गीताला लाभलाय. तसंच राज्य शासनाचा गदी माडगुळकर पुरस्कार याच गीताला मिळालाय. त्यातून निवडक सुमारे 300 गीतांच्या पुस्तकाला छुनुक छुनुक हे नाव देण्यात आलंय. यावेळी बोलताना डॉक्टर नरुले यांनी आपला गीतमय प्रवास उलगडून दाखवला. काही ज्येष्ठ गीतकारांनी चित्रपटातील दृश्य आणि परिस्थिती समजावून घेत निर्माता दिग्दर्शकांच्या सूचनेनुसार गीत लेखन केलं, मात्र आपण आधी गाणी लिहिली मग ती प्रसिद्ध झाली अशी प्रतिक्रिया नरुले यांनी व्यक्त केली. नरुले यांची साहित्य प्रतिभा नव्या पिढीला मार्गदर्शक ठरेल असं प्राध्यापक जयकुमार देसाई यांनी सांगितलं. तर पचिंद्रे यांनी नरुले यांच्या गीतलेखनानं सांस्कृतिक साहित्यिक क्षेत्र समृद्ध झालंय असं मत व्यक्त केलं. यावेळी प्रसाद नरुले, प्राध्यापक दीपक जोशी, राहुल चिकोडे, चंद्रकांत देशमुख, विक्रम चिवटे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.